नमस्कार मित्रांनो, मी सुनील दळवी, विठोबा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन बिझनेस अकाउंट्स अँड टॅक्सेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी मागे मागचा व्हिडिओ टाकला होता एक्सपेन्सची पोस्टिंग, लेजर पोस्टिंग कशी करायची. तर काही काही एक्सपेन्सेस आहेत, जसं प्रीपेड एक्सपेन्सेस आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, ते काय असतात, कशा प्रकारचे असतात, ते आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आपण ते सुरुवात करूया. मित्रांनो, प्रीपेड म्हणजे आगाऊ आगाऊ खर्च जो आपण केलेला असतो, म्हणजे का असं 2019 आणि 2020 हे वर्ष आहे, हे फायनान्शियल इयर आहे आपलं, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020. आपण काय करतो, काय काय वेळेला इन्शुरन्सचे अमाऊंट भरतो, काय काय वेळेला रेंट ॲडव्हान्समध्ये देतो. तर इन्शुरन्सची जी अमाऊंट भरतो ती समजा काही कालावधीची, म्हणजे काही कालावधीची अमाऊंट ती ह्या चालू करंट फायनान्शियल इयरची असते, आणि काही अमाऊंट असते ती नेक्स्ट फायनान्शियल इयरची असते. तर अकाउंटिंग्समध्ये प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्रॉफिट जर आपल्याला एक्झॅक्ट माहिती पडायचं असेल, तर आपल्याला प्रिपेड एक्सपेन्सेस हे काय काय आहे ते बघून त्याची प्रॉपरली JV पास करावी लागते. तर प्रिपेड एक्सपेन्सेसचं मी थोडक्यात तुम्हाला हे मिनिंग काढलेलं आहे. प्रिपेड एक्सपेन्सेस आर द एक्सपेन्सेस अगेन्स्ट विच द पेमेंट हॅज बीन मेड, म्हणजे पैसे दिलेले आहेत बाय द कंपनीने, कंपनीने त्या एक्सपेन्सचे पैसे ऑलरेडी पेड केलेले आहेत इन ॲडव्हान्स इन द करंट फायनान्शियल इयर, बट द सेम हॅज नॉट बीन यूज द सेड करंट फायनान्शियल इयर. म्हणजे जी का अमाऊंट आपण पेड केलेली आहे, फॉर एक्झाम्पल समजा इन्शुरन्स आहे, रेंट आहे, त्यानंतर काही काही टॅक्सेस असतात जे आपण आगाऊ पे करतो, प्रिपेड पे करतो, तर त्याची कशाप्रकारे लेजर पोस्टिंग करतात ते मी तुम्हाला सांगतो. प्रिपेड एक्सपेन्सेस आहे हे कंपनीच्या बॅलन्स शीटला करंट ॲसेट्समध्ये येतात. प्रिपेड एक्सपेन्सेस हे करंट ॲसेट्समध्ये येतात, आणि प्रिपेड एक्सपेन्सेस इन्क्लुडिंग लिगल फीज असते, इन्शुरन्स प्रीमियम अँड एस्टिमेटेड टॅक्सेस. प्रिपेड एक्सपेन्सेसची JV बघा मी पास केलेली आहे. प्रिपेड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू एक्सपेन्सेस अकाउंट क्रेडिट, मतलब इन्शुरन्स प्रीमियम असेल, युटिलिटी बिल्स असतील, इंटरेस्ट एक्सपेन्सेस असेल. एक्झाम्पल्स ऑफ प्रिपेड एक्सपेन्सेस, इन्शुरन्स पेड बाय कंपनी 24,000 फॉर द पिरियड स्टार्टिंग फ्रॉम 15 फेब्रुवारी 2020 टू 14 फेब्रुवारी 2021. आता ह्या केसमध्ये बघा मित्रांनो, आपण 46 दिवस, म्हणजे 15/2/2020 ते 31/3/2020 46 दिवस होतात. फक्त 46 दिवसाचाच प्रीमियम ह्या महिन्यात आपण कन्सिडर करू, आणि जो बॅलन्स डेजचा आहे 319 दिवस, म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 14 फेब्रुवारी 2021 हे जे 319 दिवस येतात, ते आपण नेक्स्ट वर्षासाठी, नेक्स्ट फायनान्शियल इयरसाठी आपण ते कन्सिडर करू. हे बघा मी काढलेलं आहे. तर आपण काय केलेलं आहे, इथे बघा हे पूर्ण मी लिहिलेलं आहे. ₹24,000 विल बी डिवायडेड बाय 365 डेज, वन डे कॉस्ट विल बी 65 रुपीज 75 पैसे, म्हणजे 24 डिवाइड बाय 365 डेज मी केलेले. 46 दिवसांसाठी जी आलेली आहे कॉस्ट, ती 3025 आलेली, जी आपण करंट फायनान्शियल इयरला इन्शुरन्स एक्सपेन्सेसला डेबिट करू, आणि बॅलन्स जी आहे म्हणजे 20,975 ही जी नेक्स्ट फायनान्शियल इयरची अमाऊंट आहे ती आपण प्रिपेड एक्सपेन्सेस म्हणून तिथे शो करू. तर थोडक्यात मी एंट्री बघा इथे पास केलेली आहे. इन्शुरन्स एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक, म्हणजे इन्शुरन्स आपण कॅश किंवा बँकने पेमेंट केलेलं आहे. इन्शुरन्स एक्सपेन्सेस हे डेबिट, कारण का नॉमिनल अकाउंटचा रूल आहे एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट द गेन्स अँड प्रॉफिट, असं नॉमिनल अकाउंटचा रूल आहे. म्हणून इन्शुरन्स एक्सपेन्सेस आपण डेबिट केलेलं आहे, आणि डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट हा रिअल अकाउंटचा रूल आहे, आणि कॅश अँड बँक अकाउंट हे रिअल अकाउंटमध्ये येतात. म्हणून आपल्या इथून कॅश गेलेला आहे, म्हणून आपण इथे कॅश आणि बँक इथे दाखवलेले आहे. तर मित्रांनो, याची JV 1 महिन्यानंतर पास केली आहे. प्रिपेड एक्सपेन्सेसला 20,975 घेतलेले आहेत, आणि इन्शुरन्स एक्सपेन्सेस अकाउंटला पुन्हा क्रेडिट दिले आहेत 20,975. नॅरेशन बघा मित्रांनो, बिईंग इन्शुरन्स प्रीमियम ट्रान्सफर टू प्रिपेड एक्सपेन्सेस ॲज इट इज परटेनिंग टू नेक्स्ट फायनान्शियल इयर. तर मित्रांनो, प्रिपेड एक्सपेन्सेस जे असतात ते आपल्याला व्यवस्थित याची JV पास करून अकाउंट्समध्ये घ्यावी लागते, तरच आपल्याला आपल्या कंपनीची काय प्रॉफिटेबिलिटी आहे, एक्झॅक्ट प्रॉफिटेबिलिटी किती आहे हे आपण काढू शकतो. जर समजा तुम्हाला जर कंपनीची तुमच्या जर प्रॉफिटेबिलिटी जर प्रॉपर काढायची असेल, तर तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस घ्यावे लागतील, तुम्हाला प्रिपेड एक्सपेन्सेस कन्सिडर करावे लागतील, तुम्हाला डेप्रिसिएशन कन्सिडर करावं लागेल. अशा प्रकारचे जे एक्सपेन्सेस आहेत ते पूर्ण तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस
चा प्रॉपर प्रॉफिट आहे कंपनीला की लॉस आहे हे फाईंड आउट करण्यासाठी आपल्याला इथे हे ह्याच्या ह्या एंट्री आपल्याला घ्यावं लागतील. तर मित्रांनो, हे प्रिपेड एक्सपेन्सेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामध्ये मी सर्व इन रायटिंगमध्येही दिलेलं आहे. मी आता स्क्रीन जरा स्ट्रेट ठेवतो, मी तुम्हाला ते माहिती पुढे बघा, पूर्णपणे इन रायटिंगमध्ये सुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही काय करा, तुम्ही हे वाचू शकता, पूर्ण वेळ वाचल्यावरती तुम्हाला एक्झॅक्टली सगळं काय आहे प्रिपरेशनमध्ये काय असतं, त्याचं मिनिंग काय आहे, त्याच्या एक्झाम्पल्स कसे आहेत, त्याच्या इंटरेस्ट कसे आहेत, हे मी पूर्ण या स्क्रीनवरती तुम्हाला शो केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही याचा लाभ घ्यावा. आणि मी एवढंच बोलून माझा व्हिडिओ इथे समाप्त करत आहे. थँक्यू 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 व्हेरी मच.